दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभेमध्ये जे मुद्दे उपस्थित केले त्या प्रत्येक मुद्द्यावरती वेगवेगळ्या भाजप नेत्यांनी काय आणि भाजपच्या मित्रपक्षांनी काय प्रत्युत्तर दिलेलं आहे हनुमान चालिसावरून उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावरती हल्लाबोल केला होता मुख्यमंत्र्यांचा हा भार परतावून लावताना राणा दाम्पत्यानं बीकेसी मैदानामध्येच हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं म्हटलंय रामचालिसा पडो त्या रामाचा आणि हनुमान चालिसा हनुमान चालिसा हनुमानाचा अपमान हनुमान चा करू नका ते हृदयामध्ये असायला पाहिजे जे आमच्या आहे मी सुद्धा लहान असताना माझ्या आजोबा आमच्याकडनं रोज श्लोक प्रार्थना न चुकता करून घ्यायची ती प्रार्थना मला सुद्धा येते अगदी अर्जुनाने केलेलं दुर्गास्तोत्र ते सुद्धा आज मला पाठ आहे पण ते नुसतं पाठ करून काय उपयोग आहे ते समजलं पाहिजे आणि समजलं असेल तर तसं वागलं पाहिजे तर तू जे काय करतोयस आणि वाचतोयस त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे आणि हेच तर आपलं हिंदुत्व आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की उगाच भलत्या त्या कारणं जी काही येत आहेत बिचकून जायचं कारण नाही तसे तुम्ही नाहीच मातोश्रीवरती कोणीतरी एकाने यायचा प्रयत्न केला होता ती आमची अंगाराजी कशी अंगारासारखी भडकली कुठल्या कुठे पळून गेले हे, हे मुद्दा म्हणून चालले महाराष्ट्र पेटत का नाही महाराष्ट्र पेटत का नाही ती हनुमान चालीसा महाराष्ट्रात वाचू देणार नाही मी त्याला चॅलेंज करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली त्याच ठिकाणी हनुमान चालीसा भव्य वाचन भव्य पठण ते हनुमान चालीसा असो की मारुतींच पाठ असो ते आम्ही तिथे घेऊ आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हनुमान भक्त आणि राम भक्त या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे जे विरोध करताय उद्धव ठाकरेच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यासाठी रामाचं हनुमानाचं नाव घेतात आणि सत्तावर बसल्यानंतर दहा जनपदच्या विचारावर चालतात अशी उद्धव ठाकरेंची नीती मोळून काढण्यासाठी आम्ही हनुमान चालीसाचं तिथे वाचन करू सीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये हनुमान भक्त आणि राम भक्त या महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये जे भ्रष्टाचाराची लंका आहे उद्धव ठाकरेंची ते हनुमान भक्त आणि राम भक्त नष्ट करतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट